नमस्कार, आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत। 6वा अध्याय 3रा श्लोक, आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारण उच्यते योगारूढस्य तस्य शमः कारण उच्यते। म्हणजे काय की ज्या व्यक्तीला ज्या मुनीला योगारूढ व्हायचं आहे त्याला कर्म हीच साधन आहे। खरं म्हणलं तर संन्यस्त मार्ग, कर्म मार्ग हे सगळे जे मार्ग आहेत, जसं आपण अगोदरही बघितलं की ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय हे सगळे, मग तुम्ही वैष्णव शिव शाक्त वगैरे जे काय तुम्ही असाल, ख्रिश्चन असाल, मुस्लिम असाल, ज्यू असा, हे असा ते असा, सगळ्यांना सगळ्या शेवटी आत्मज्ञान प्राप्ती करायची आहे, भगवंताशी एकरूप व्हायचं, ठीक आहे। तुम्ही कोणत्या मार्गाने जातात ते महत्त्वाचं नाही, तर ती जी व्यक्ती आहे तिला आपण ज्याला योगारूढ व्हायचं, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, याला भगवत प्राप्ती, योगी, भक्त, बरेचसे संन्यस्त, बरेचसे शब्द आहेत, तर त्याला कर्म हाच मार्ग आहे। प्रत्येकालाच कर्म ही पूजा म्हणून करावी लागेल। आणि मग काय होतं की आपण ते करत राहतो कालांतराने, आपोआप आपल्याला कधीतरी असं लक्षात येतं, लोकांनाही लक्षात येतं की अरे हे केव्हा झालं कळतही नाही, पण तरी पण आपण म्हणजे साधक अशा प्रकारेच राहायला पाहिजे, साधन ते करतच हवं पाहिजे, म्हणजे शम दम ठेवून अगदी सगळं व्यवस्थित। तुम्हाला तरी माहिती आहे की आसन म्हणजे हे सगळं ते प्राणायाम आसन वगैरे जे आहे आणि ध्यान धारणा समाधी वगैरे जे आहे, तर समाधीपर्यंत आपण अष्टांग योगाने गेलं तर होतं। तर तसंच कोणी स्मरणाच्या मार्गाने जाऊ शकतो, कोणी संन्यस्त मार्गाने जाऊ शकतो, कोणी कर्म हीच पूजा या मार्गाने जाऊ शकतो, किंवा आतापर्यंत जे सांगितलं तेवढ्या सगळ्या मार्गाने जाऊ शकतो। आता काय होतं की अजून नवीन मार्ग पण निघू शकतात कालांतराने, ठीक आहे। आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आता योगाचराचा निमथा जरी ठाकावा आणि पारथा तरी सोपाना या कर्मपथात चुका झाली, की ज्या पायऱ्या चढून आपण गेलेलो आहोत तर त्या पायऱ्या पण लक्षात ठेवा। एखाद्याला असं होऊ शकतं आपण इकडे तिकडे गेलो, आपण अचानक असं काहीतरी झालं तर आपण पुन्हा त्या पायऱ्या, आता त्या पायऱ्या पहिल्यांदा चढायला आपल्याला खूप वेळ लागला, म्हणजे आपण कसं छोटंसं बाळ असतं तेव्हा एक पायरी चढलं, मग एक हात टाकला, मग दुसरा हात टाकला, मग एक पाय टाकला, मग दुसरा पाय टाकला असं। पण कालांतराने काय होतं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे असं झालं का, पुन्हा पण त्या पायऱ्या पटापट चढून आपण पुन्हा त्या वर त्या योगारूढ होऊन आपण त्या जागी तुम्ही आपण राहूया। आणि हा हे नियम आपण नेहमीच पाळायला पाहिजे, सोपान म्हणजे पायऱ्या म्हणजे शिडी वगैरे जे असतात, आणि हे चुकता कामा नाही, तरच आपण योगारूढ सतत राहू शकतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। येणे यमनियमांचे तळवटे रिगे असताना असणाची पाऊल वाटे, ही प्राणायामाची आडकंठे बरवता गा, की यम नियम आसन प्राणायाम हे तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण अष्टांग योग, तर हे सगळे तुम्ही पाळत राहा सतत, जेणेकरून सतत तुम्ही योगरूढ राहू शकाल। मग प्रत्याहाराचा आघाडा बुद्धीची या पाया निसरडा, जेथे हटिये सांडी ती होडा कळे कडे लगे, तरी अभ्यासाच्याने बळे प्रत्यारी निखाळे नखी लागले ढाळे ढाळे वैराग्याची, की ती जी घोरपड असते ती अशी एखाद्या एखाद्या पर्वताला जाऊन अशी पकडून बसते, आपले नख असे रुतवून बसते, तसं त्या घोरपडीसारखं आपले नख आपल्याला असतात ना, कारण की आपण नियमित खापत असतो, तर ते त्या यांनी असं जाऊन घट्ट आपण पकडून बसायचं आणि ते निसरडी वाट असते तिथनं आपण घसरायचं नाही। या जीवनामध्ये खूप गोष्टी असतात की ज्या आपल्याला वाटत अरे वा ते आपणही करायला पाहिजे असं बरेचदा तुम्हाला वाटेल, पण आपली मर्यादा आपण ओळखून असायची की आपण या मार्गावर आहे तर अशा चित्रविचित्र गोष्टी आपण करू शकत नाही, थोडंसं आवश्यक आहे तेवढं करू शकतो आपण, म्हणजे की जसं लहान मुलांना आपण फिरायला घेऊन जाणार वगैरे वगैरे, ठीक आहे। ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चौरे सांडे तव, की ध्यान धारणा समाधी त्या त्याच्यात आपण व्यवस्थित जे काही सद्गुरूंनी सांगितलं ते आपली साधना सतत सुरू ठेवा। मग त्या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जिथं साध्य साधना खेव समरस्य होय, की जे साध्य आहे योगारूढ होणं तेच साध्य आहे आणि तेच साधन पण आहे, तर असं आपण पायऱ्या चढून पुन्हा समाधी स्थितीत राहू शकतो, सतत योगी राहू शकतो, सतत भक्त राहू शकतो, हे इथे त्यांनी दिले ना, ठीक आहे। पहिल्यांदा आपल्याला चढायला त्या मार्गावर समजा 12 वर्ष 24 वर्ष काही वर्ष लागले, आता आपल्याला काही क्षणातच आपण त्या स्थितीवर आपण जाऊ शकतो असं पण होऊ शकतं असं यांनी म्हटलेलं आहे, की
जे साधन आहेत ते साध्य पण आहे आणि त्यामुळे ते सतत आपण त्या मार्गाने आपण का जायचं, कारण की तो सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग आहे म्हणून आपण योगारूढ होऊ शकलो हे पण लक्षात ठेवायचं की सद्गुरू कृपेमुळे होऊ शकत नाही. त्याशिवाय हे निवृत्तीचं दास्तानी म्हटलंच नसतं ज्ञानेश्वरांनी. जिथं पुढील पैसे पाडूखे मागील स्मरावे ते ठाके ऐसे सरी सी भूमिके समाधी आहे की आपण मागे जशी समाधी अवस्थामध्ये आहोत तसंच आता पण आपण राहू शकतो आणि सतत राहू शकतो. आपले कामं करताना संसारात राहताना पण तसं राहू शकतो हे आपण अगोदरच बघितलं. येणे उपाय योगारूढ जो निरवधी झाला प्रौढ त्याची या चिन्हाचा निवडून सांगे नाही की की मग ते पुन्हा तो अर्जुन म्हणतो की मला पुन्हा ते सांग की ते कसं होऊ शकतं, की त्या मार्गाने जाऊन तिथे तो कसा काय निरवधी म्हणजे काय की तो कोणाचं काही नुकसान न करता तो सगळं काम ते करू शकतो. आणि म्हणजे तुम्ही बघा की 61वा श्लोक यांनी काय अर्थ दिला बघा की या उपायाने जो योग निष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला निवड करून सांगतो. की आता खरं पाहिलं तर याचा अर्थ असा आहे की जो योग संपन्न झाला तो सतत त्या ठिकाणी तो कसा काय राहू शकतो तर हे मला तू सांग अर्जुना. श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो हे तर आता तुम्ही बघा की तो जो योगारूढ झाला तो कोणाचंच नुकसान करत नाही. कारण काय की त्याच्यातून ना काय चांगल्या गोष्टी ना वाईट गोष्टी, कधी कधी चांगल्या गोष्टी करून कोणाचं तरी वाईट होऊ शकतं. कारण की त्या ज्या अशा ज्या लिंक असतात त्यामुळे कोणाचं तरी वाईट होतं आणि मग तो म्हणतो की अच्छा उसने घ्या की मग त्याला ते आपल्याला नाव ठेवतात. तर त्यामुळे जो निष्काम कर्मयोगी झाला की ज्यांनी काही केलं तर त्याचं कर्मफल त्याला मिळत नाही, त्याला चिटकत नाही, तर कोणाचं कोणतेही काम केलं तर त्याची जी पुढली लिंक आहे ती पण तुटून जाते. आणि त्यामुळे निरवधी या शब्दाचा अर्थ सांगतो. खरं तर यांनी तो सांगितलेला नाही पण खरा अर्थ तसा आहे की तो कुणाचंही नुकसान न करता व्यवस्थित राहू शकतो. भगवंत आहेच आहे, त्याच्याशी एकरूप झालेलो आहे की नाही. तर अशा प्रकारे तो व्यक्ती होऊन जातो की सगळ्यांचं केवळ भलं चिंतित असतो, स्वतःचंही त्याचं भलं ऑटोमॅटिक होत असतं कारण की सगळ्यांचं भलं आहे तर त्याच्यात त्याचं स्वतःचंही भलंच आहे. तर असं त्याचं सतत जीवन सुरू आहे आणि तसं आपण जीवन जगावं. योगी संन्यासी कर्मयोगी त्यानंतर काय भक्त वगैरे कितीतरी शब्द आले तसं आपण त्या परमार्थ मार्गावर राहावं असं श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे. तसं आपण जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.